त्यांच्या शिक्षण कार्याचा शुभारंभ एका छोट्या जागेत झाला. असंख्य देशबांधवांना शिक्षण द्यायचं, घराघरात ज्ञानदीप उजळायचे. शिक्षण शून्य जीवन म्हणजे लाजिरवाणं जीवन. गोरगरिबांची चार पोरं गोळा करून त्यांना भाऊराव शिकवू लागले. कार्य मोठं, गाठी पैसा नाही, पण हिम्मत मोठी, ध्येयवाद पक्का. ते एक उत्तम संस्कृत शिक्षक बनले. शिक्षण आणि शिकवणं हे एक पोटाचं काम समजणारे भाऊराव नव्हते. त्यांच्या समोर एक निश्चित ध्येय होतं, शिक्षण प्रसार. राज्य उपभोगाची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष भावनाही मला नाही. माझी एवढीच इच्छा आहे, मानवाची निरक्षरता नाहीसे करण्याचे काम माझ्या हातून अखेरपर्यंत घडवू. Thank you.